शाळा कॉलेज परिसरात रोड रोमियोंकडून मुलींच्या छेडछाडीचे प्रकार ही नित्याचीच बाब झाली आहे. पोलिसांकडून जुजबी कारवाई केली जाते आणि पुन्हा परिस्थिती जैसे थेच. कोल्हापुरातही अशाच तक्रारी वाढल्या होत्या. शाळकरी मुली आणि तरुणींनी रोड रोमियोंची धास्ती घेतली होती खरी, पण आता रोड रोमियोंनीच धसका घेतलाय. रुपेरी पडद्यावरचा सिंघम तुम्ही पाहिला असेल, पण वास्तवातही असेही काही पोलीस अधिकारी असल्याचं बुधवारी कोल्हापूरकरांना पाहायला मिळालं. दुपारच्या वेळी कोल्हापूरच्या प्रमुख शाळा कॉलेज परिसरात पंजाबी ड्रेस परिधान केलेली एक महिला दाखल झाली आणि तिने तिथं उभ्या असलेल्या तरुणांची चौकशी सुरू केली, त्यांचं ओळखपत्र तपासलं. हा काय प्रकार आहे हे त्या तरुणांना सुरुवातीला समजलंच नाही, मात्र काही वेळातच त्यांना त्याचं गांभीर्य लक्षात आलं. कारण त्यांची चौकशी करणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हत्या, तर त्या होत्या कोल्हापूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग. शाळा आणि कॉलेज परिसरात छेडछाडीचे प्रकार वाढल्यामुळे रोड रोमियोंना धडा शिकवण्यासाठी खुद्द ज्योतिप्रिया सिंग रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांना पाहून रोड रोमियोंची एकच भंबेरी उडाली. वाट दिसेल तिकडे हे रोड रोमियो पळत सुटले, पण ज्योतिप्रिया सिंग यांच्या सोबत असलेल्या पथकाच्या तावडीतून ते सुटू शकले नाहीत. कि जितने भी कॉलेजेस हैं, स्कूल्स हैं या अपना मार्केट प्लेसेस हैं, वहाँ पे अपना महिला पथक तैयार करके अगर छेड़खानी चालू है तो जो लड़के हैं जो अपना ऐसे छेड़खानी अपना कर रहे हैं उनको ताबियात लेके उनके पालक को अपना कॉल करके आगे की कार्रवाई करने के लिए बोला गया था. रोड रोमियो ना आपण आल्याची कुणकुण लागू नये म्हणून ज्योतिप्रिया सिंग या मोटरसायकलवरून आल्या होत्या. तसंच मोटरसायकल चालवण्यासाठी पोलीस उपाधीक्षक वैशाली माने यांना त्यांनी सोबत घेतलं होतं, त्यामुळे रोड रोमियोंना त्याची खबर लागलीच नाही. या कारवाईत काही तरुणांना ताब्यात घेण्यात आलं. कोल्हापुरात एका महिला पोलीस अधिकाऱ्यानं अशा प्रकारे पहिल्यांदाच कारवाई केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. या संदर्भात आपण अधिक चर्चा करूया. कोल्हापूरचे आमचे प्रतिनिधी आहेत प्रताप नाईक यांच्याकडून. प्रताप, कुठेतरी लेडी सिंघममुळे महिला आणि मुलींमध्ये किंवा तरुणींमध्ये कुठेतरी समाधान आणि सुरक्षेची भावना पाहायला मिळते का? नक्कीच आपल्याला तसं म्हणता येईल. त्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून कोल्हापूर शहरातले जे काही कॉलेजेस आहेत किंवा शाळा आहेत त्याच्याबाहेर जे गुंडागिर्दी वाढली होती किंवा रोड रोमियोंची संख्या वाढली होती ते थांबवण्याच्या दृष्टीनं अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या, पण याची दखल कुठल्याही पोलीस स्टेशननं घेतलेली नव्हती. शेवटी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जे आहेत ज्योतिप्रिया सिंग यांनी सिव्हिल ड्रेसमध्ये जाऊन किंवा कॉमन ड्रेसमध्ये जाऊन त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. अत्यंत चांगल्या प्रकारची अशी कारवाई आहे. कारण त्याचं असं आहे की काही दिवसापूर्वीच विवेकानंद कॉलेजच्या बाहेर अशाच रोड रोमियोकडून किंवा गुंडांकडून गोळीबार सुद्धा झाला होता. ज्यांचा कॉलेजचा काही संबंध नाही ते सुद्धा कॉलेजच्या अवतीभोवती फिरत असतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी नागरिकांच्यातून होत होती आणि तीच कारवाई आज ज्योतिप्रिया सिंग यांनी केलेली आहे. पण ही जी कारवाई आहे ती कायमस्वरूपी सुरू राहिली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा सर्वसामान्य नागरिक आणि कॉलेज युवती आणि शाळेतल्या युवतींकडून व्यक्त केली जाते आहे. नक्कीच नक्कीच प्रताप, सर्वसामान्य नागरिक आणि नक्कीच तरुणींमधनं पण अशाच प्रकारची भावना येत असणार. मात्र अजून एक असं मला विचारावं वाटतं की ह्या रोड रोमियोंमध्ये कुठल्या तरी प्रकारचा धसका घेतलाय का ह्या रोड रोमियोंनी जेव्हा ज्योतिप्रिया ह्यांनी ही कारवाई केली त्याच्यानंतर? नक्कीच आपण जर फुटेजमध्ये बघितलं तर ज्योतिप्रिया सिंग आल्यानंतर असं वाटलं की हा कोण आहेत, कळत नव्हतं त्या मुलांना. ह्या बहुतेक अशाच कॉलेजमधल्या कोणतरी तरुणी आल्यात किंवा कॉलेजमधल्या प्रोफेसर आलेत असं वाटलं होतं. पण ज्यावेळा प्रत्यक्षात कळालं की ह्या ॲडिशनल SP ज्योतिप्रिया सिंग आहेत आणि DY SP माने आहेत, त्यावेळेला मात्र त्यांची थरकाप उडाला आणि ते सगळे युवक आहेत यांना पाहिल्यानंतर अक्षरशः धावत पळत सुटलेले होते. एकेकाचे तर चप्पल पायातून निसटले होते, ते तिथंच टाकून ते पळत होते. अशा प्रकारचा जरब जर इथून पुढे राहिला तर जर अशा प्रकारचे जे छेडछाडीचे प्रकार आहेत ते थांबतील आणि लोकांना समाधान होईल. झी 24 तास एक पाऊल पुढे.